दाढ़ी मादि भी सर्व ही देहा इति संबंधित है। तर दाढ़ी म त्रिफला मांस मूत्र सुख उदक ही या सगळ्या बरोबर पेय हा तर हे अनुपानासाठी वापरायचे आहे। दाढ़ी त्रिफला मांस रस मूत्र याचा अर्थ गोमूत्र आणि सुखोदक म्हणजे पोषण जल हे अनुपानाची द्रव्य सांगितलेली आहेत। तर या हापुषादी चूर्णामध्ये हापुषा म्हणजे रानभोर स्वर्णक्षीर हिरडा बेहडा आवळकाठी कुटकी निरिनी त्रायमा शिकेकाई निशप्त विखंड सैंधव बिडलो पिंपळी या सर्वांचं एकत्रित चूर्ण तयार करावं आणि हे चूर्ण डाळिंबाचा रस त्रिफळाचा काढा जंगल प्राण्यांचा मांस रस गोमूत्र किंवा सुखोष्ण जल यापैकी एखाद्या अनुपानाबरोबर द्यावं आणि यामुळे सर्व प्रकारचे गुलम लिहारोग उदररोग श्वेतकुष्ठ वेदनायुक्त वातकुष्ठ विषमाग्नी शोथ अर्श पांडू कामना हलीम हे रोग शांत होतात। हे हपुषादी चूर्ण विरेचनाद्वारे वात पित्त आणि कफ या दोषांना शीघ्रतेने शांत करते। वातम पित्तम कफम चाशु विरेकात संप्रसाद ये तर तीनही दोषांवर उपयुक्त आहे। आणि पुढे नीलिम्य आदि चूर्ण आहे। नीलिनीम निचुलम घोषम द्वौक्षारौ लवणानि च चित्रकम पिबेत चूर्णम सर्पिशहा उदर गुलमनुत सर्पिशहा म्हणजे तुपा बरोबर तूप हे अनुपान वापरायचं। तर नीलिनी निचुल म्हणजे जलवेता सुंठ मिरे पिंपळी चौखार सज्जिक्षार लवण पंचक चित्रक यांचं एकत्रित चूर्ण तयार करावं आणि हे नीलिन्य आदि चूर्ण तुपा बरोबर ताटावं यामुळे सर्व प्रकारचे उदर रोग आणि गुलम यांचा नाश होतो। आता पुढे घृत एक सांगितलेला आहे। क्षीर द्रोणम सुधा क्षीर प्रस्थार्ध सहितम दधी जातम विमथ्य तदुत्तया त्रिवृत सिद्धम पिबेत घृतम तथा सिद्धम घृत प्रस्थम पयस्यष्ट गुणे पिबेत स्नुक्षीर पलकल्केन त्रिवृत्ता षट पलेन च गुल्मानां गरदोषाणां उदराणां च शान्तये इति स्नुहि क्षीर घृतम्। तर स्नेही क्षीर घृत सांगितलं। क्षीर द्रोणम सुधा क्षीर प्रस्थ अर्ध सहितम दधी जातम विमथ्य तद युक्त्या त्रिवृत सिद्धम पिबेत घृतम युक्त्या म्हणजे युक्तिपूर्वक तथा सिद्धम घृत प्रस्थम पयसी अष्ट गुणम पिबेत पयसी म्हणजे दुधामध्ये दुधामध्ये घालून दुधाबरोबर आठ अर्थात हे घृत सिद्ध करायचं सूत्र आहे। स्नुक क्षीर पलकलकेन त्रिवृत्ता षटपलेन च गुल्मानां गरदोषाणां उदराणां च शान्तये गुल्म आणि गरदोष आणि उदर यामध्ये उपयुक्त आहे। क्षीर द्रोण इति इत्यादी उक्तानी घृतानी पुण्यकर्माणी तत्र च प्रथमे घृते द्रवान ते जलेन किंवा प्रकृत दधी मथित मदितेन घृतेन एव पाकः तथा इत्यादिना षट्पलेन च इति अन्तेन द्वितीयं घृतं तथा इति पूर्वप्रकारोचितं घृतमेव एवम् उत्तरे घृते तत् शब्दार्थं वर्णयन्ति। तर या ठिकाणी स्नेहक्षीर घृत पहिल्यांदा सांगितलेलं आहे। त्यामध्ये गाईचं दूध एक द्रोण निवडुंगाचा चीक स्नेही म्हणजे निवडुंग त्याचा चीक अर्धा प्रस्थ मिसळून त्याला विरजण लावावं आणि दही तयार करावं आणि हे दही घुसवून मिळणाऱ्या लोण्यापासून तयार झालेल्या तुपात निशोत्तर कल्क मिसळून विधीपूर्वक घृतसिद्ध करावं आणि हे स्नेही क्षीर घृत उदर रोगामध्ये योग्य मात्रेत सेवन करावं जातं विमत्य तद युक्त्या त्रिवृत सिद्धम पिबेत घृतम। तर हे त्रिवृत सिद्ध
अर्थात सुई क्षीर घृत आणि त्याच्यामध्ये निशोत्तर पण घातलेलं आहे. नंतर गोघृत एक प्रस्थ, गोदुग्ध त्याच्या आठ पट म्हणजे आठ प्रस्थ, मुडुंगाचा चिक एक पण, निशोत्तर सहा पण एकत्र करून घृत सिद्ध करावं आणि हेच सुई सिद्ध होत. सर्व प्रकारच्या गुल्म गरदोष आणि उदरोग यांच्या शांतीसाठी वापरावं. तर या सूत्रातून सुई क्षीर घृताचे दोन वेगवेगळे पाठ किंवा कल्प सांगितलेले आहेत. यापैकी पहिल्या कल्पामध्ये घृत सिद्ध करताना कोणते द्रव्य वापरावे याचा उल्लेख नाही. या ठिकाणी लोणी काढल्यानंतर उरणार ताक हेच द्रव म्हणून वापरावं असं विद्वानांचं मत आहे. आणि दुसऱ्या घृतामध्ये पूर्वीप्रमाणे गोळा केलेलं घृत वापरायचं आहे आणि तथा इथे पूर्व प्रकारोत्थितम घृतमेव असं टीकेमध्ये सांगितलेलं आहे. पण हे अगदी स्वतंत्र घृत आहे, त्यामध्ये वरील प्रकाराने काढलेले घृत वापरण्याची जरूर नाही असं सुद्धा काही विद्वानांचं मत आहे. तर दोन प्रकारची स्नेही क्षीरघृत या ठिकाणी सांगितलेली आहे. आणखीन एक आता स्नेही क्षीर घृत सांगितलेलं आहे पुढच्या श्लोकांमध्ये. दधिमंडाढके सिद्धात स्नुक्षीर पलकल्किता कृत प्रस्थात पिबेन मात्राम तद्वत् जठर शांतये एषां चानु पिबेत् पेयाम् भयो वा स्वादु वा रसम् कृते जीर्णे विरिक्तस्तु उष्णं नागरकै श्रुतम् पिबेदम्बू ततः पेयाम् यूषं कौलत्थकं ततः पिबेद् रुक्षत्रहं त्वेवं भूयो वा प्रतिभोजितः पुनः पुनः पिबेत् सर्पी अनुपूर्व्या तथैव च कृतान्येतानि सिद्धानि विदध्यात् कुशलो विषव गुल्मानां गरदोषाणाम् उदराणां च शान्तये पीलुकल्कोपसिद्धं वा कृतमानाहमेदनम् गुल्मग्नं निरिनिस्सर्पि स्नेहं वा विमिश्रं पिबेत्. घृतम् आनाह भेदनम् पेयादीनां त्रयाणाम् अन्नानुपानत्वं कफपित्तवातेषु. तर पेया सांगितलंय की वेगवेगळ्या दोष पाहून कफपित्त आणि वात यांचा विचार करून वेगवेगळं अनुपान त्या ठिकाणी वापरायचं आहे. किंवा प्रकृती अग्निपेक्षा या अनुपान भेद हा कल्पने तर अनुपान प्रकृती अग्नि यांचा विचार करून अनुपानाचा विचार करावा असं सांगितलेलं. ऐशामच अनुपभेद पेयाम पयो वा स्वादु वा रसम घृत जीर्णे विरिक्तस्तु कोष्णम नागरके श्रुतम. वेगवेगळ्या अनुपानाबरोबर सांगितलेले आहेत आणि ते करताना प्रकृतीचा दोषांचा अग्नीचा विचार करून अनुपान वापरावं. नागरकैही श्रुतम इत्यत्र षडंग विधीना जलसाधनम. तर षडंग पाणी जो प्रकार आहे चुंटी सिद्ध जल तर ते आहे नागर. द्वितीय दिवसे पेया युषम पौलत्तिकम तत्त द्वितीय दिवसे उत्तम ही प्रथमे नागर युषम. पहिल्या दिवशी नागर युष चुंटी सिद्ध युष, परे अहनी पेयाम दुसऱ्या दिवशी पेया, तृतीय कुलुत्थोदकम तिसऱ्या दिवशी कुळथात सिद्ध जल किंवा कुळ वापरून केलेलं शिजवलेलं युष असं पण म्हणता येईल. वृक्ष इति पुन्हा पुन्हा पिबेत इति अनेन संबद्धते तेन वृक्षस्य एतत् स्नेहविरेचनं कर्तव्यम् स्निग्धः न अधिकारी इति दर्शयति. तर स्निग्धे तु इदमेव नागरादि श्रुतपाणी आदि उपपादितं बलापेक्षया भेदम् भूयो वा प्रतिभोजित इति अधिकानि च दिनानि मात्रया भोजितः सन् पुनः पुनः पिबेत् इति युज्यं गुल्मग्नम् इति गुल्महरत्वेन उक्तं गुल्माध्याये मिश्रकं गुल्मोक्तमिव. तर हे या ठिकाणी स्नेही क्षीर घृताचाच आणखीन एक प्रकार सांगितलेला आहे.
त्यामध्ये दधी मंद एक आठ स्नेहक्षीर एक पल गोघृत एक प्रस्थ यांनी घृत सिद्ध करावं आणि तयार होणार हे स्नेहक्षीर घृत सर्व प्रकारच्या उदराची शांती करतं. योग्य मात्रेत सेवन केलेल्या या सर्व प्रकारच्या घृतपानानंतर पेया साखर मिसळलेलं दूध किंवा मांस रसाचं प्राशन करावं. जेव्हा घृताचं पचन होईल आणि त्याने विरेचन सुद्धा होईल त्यावेळी पहिल्या दिवशी सुंठी सिद्ध जल कोशण असे प्यायला द्यावं. दुसऱ्या दिवशी घृताचं पचन होऊन विरेचन पूर्ण झाल्यावर सुंठी सिद्ध कोशण जल देऊन नंतर पेया द्यावी. तिसऱ्या दिवशी वरील प्रमाणेच उपक्रम चालू ठेवून सुंठी सिद्ध कोशण जलानंतर कुलत्थयुष प्यायला द्यावं. याप्रमाणे वृक्षता अधिक असणाऱ्या उदर रोग्याने 3 दिवस पर्यंत घृतपान, तज्जनित विरेचन पूर्ण झाल्यानंतर उष्ण जल व त्यानंतर क्रमशः पेयादींचं सेवन करावं. रोगी जर बलवान आणि आत्मवान असेल व दोष अवशिष्ट राहिले असल्यास सतत काही दिवस हा क्रम चालू ठेवावा. उपरोक्त 3ही स्नेही घृतांची निर्मिती करून कुशल चिकित्सकाने त्याचा उपयोग गुलम गरविष तथा उदर रोगामध्ये करावा. कुशलाभिषक कुशल वैद्य आणि त्यांनी युक्तीपूर्वक वापर करावा. कुशल चिकित्सकाने त्याचा उपयोग गुलम आणि गरविष त्याप्रमाणे उदर रोगामध्ये करावा. उदरामध्ये अनाह दूर करण्यासाठी पिरुकलकाने सिद्ध केलेल्या घृताचे पान करावे. पिरुकलकोपसिद्धं वा घृतं अनाह भेदनम किंवा गुल्मरोगनाशक मिलिनी घृताचा किंवा मिश्रक स्नेह हे जे गुल्मामध्ये सांगितलेलं आहे त्याचाही वापर करावा. आता पुढे बरेच मोठे श्लोक आहेत, ठीक आहे, वाचा म्हणत क्रमानिर्हुत दोषाणां जंगल प्रतिभोजिनां दोष शेष निवृत्त्यर्थं दुःखान् वक्ष्याम्यतः परं चित्रकामरदारुभ्यां कल्कं शिरेण नापिबेत् मासं युक्तस्तथा हस्ति पिप्पली विश्वभेषजम् विडङ्गं चित्रकं दन्ती चव्यं व्योषं च तैः पयः कल्कैकोलसमैः पीत्वा प्रवृतम् उदरं जयेत् पिबेत् कषायं त्रिफला दन्तीरोहीतकैश्रुतं व्योषक्षारयुतं जीर्णे रसैरत्याशुजाङ्गलैः मासं वा भोजनं भोज्यं सुधा क्षीरघृतान्वितम् क्षीरानुपानां गोमूत्रेण अभयां वा प्रयोजयेत् सप्ताहं माहिषं मूत्रं क्षीरं चानन्दगुप्पिबेत् मासमौष्ट्रपयश्चागं त्रिमासां द्योषसंयुतं हरितकीसहस्रं वा क्षीराशिवाशिलाजतु शिलाजतु विधानेन गुकुलं वा प्रयोजयेत् शृङ्गवेराद्रकरसः पाने क्षीरसमोहितः तैलं रसेन तेनैव सिद्धं दशगुणेन वा दन्ती द्रवन्ती फलजं तैलं दुःशोदरेहितं शूलानाह विबन्धेषु मस्तु यूषरसादिभिः सरला मधुशिघ्रूणां बीजेभ्यो मूलकस्य च तैलान्यभ्यङ्गपानार्थं शूलघ्नान्यनिलोदरे सैमित्यारुचिरुल्लासे मन्देघ्नौ मद्यपाय च अरिष्टाय दापयेच्चारान् कफस्यानस्थिरोदरे श्लेष्मणो विलयार्थं तु दोषं वीक्ष्य भिषग्वरः पिप्पलीतिल्वकं हिङ्गु
नागरम हस्ति पिप्पलिम वल्लातकम शिग्रुफलम त्रिफलाम कटुरोहिणीम देवदारु हरिद्रे द्वे सरलाति विशेवचाम पुष्टम मुस्तम तथा पंच लवणानि प्रकल्प्य च दधि सर्पिर्वसामच्च तैलयुक्तानि दाह्येत् अन्नात् ऊर्ध्वमत क्षारात् विडालक पदं पिबेत् मदिरादधि मण्डोष्ण जलारिष्ट सुरासवैः रुद्रोगं स्वयथुं गुल्मं प्लीहार्षोर्जठराणि च विसूचिकामुदावर्तं वाताष्टीलां च नाशयेत् सारं चाजपरीषाणां श्रुतं मूत्रैर्विपाचयेत् कार्षिकं पिप्पलीमूलं पञ्चैव लवणानि च पिप्पलीं चित्रकं शुण्ठिं त्रिफलां त्रिवृतां वचां द्वौ क्षारौ सातलां दन्तीं स्वर्णक्षरीं विषाणिकां कोलप्रमाणां वटिकां पिबेत्सौवीरसंयुतां श्वयथावविपाके च प्रवृत्ते च दकोदरे भावितानां गवामूत्रे षष्टिकानां तु तण्डुले यवागुम्पयसा सिद्धां रकामं भोजयेत्तरम् पिबेदिक्षुरसं चानु जठराणां निवृत्तये स्वप्स्वं स्वानं व्रजन्तेवं तथा पित्तकफानिलाः शङ्खिनी स्नुक्तिवृद्धन्ति चिरबिल्वादिपल्लवैः शाकं गाढपुरीशाय प्राग्भक्तं दापयेत् दिश ततोऽस्मै शिथिलीभूत वर्चो दोषाय शास्त्रविद् दद्यान्मूत्रयुतं क्षीरं दोषशेषहरं शिवं पार्श्वशूलमुपस्तम्भं हृद्ग्रहं चापि मारुतः जनयेद्यस्य तं तैलं बिल्वक्षारेण पाययेत् तथाग्निमन्थस्योनाक पलाश तिलनालजैः